बोला आज कोणता धक्का देणार आहात तुम्ही धक्का नाही देणार आहे तुला रिलॅक्सेशन हवं हो असतं ना पण तुझ्या काही जबाबदाऱ्या मी आदित्यवरती टाकायचं ठरवलंय हो वा म्हणजे तुला आता माझ्या केपेबिलिटीवरती संशय येऊ लागलाय तर राज काकी मला जरा विचार करायला वेळ हवाय ठीक तू वेळ घे विचार कर हे सगळं करणं खरंच गरजेचं गर्जे आहे गरजेचं आहे आत्ता नाही कळणार तुला ज्या दिवशी तुला कळेल ना तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस असेल आता हिला नोकरी कशी मिळते तेच बघते मी आधी कुठे आहेस तू झालं का तुझं आणि वहिनींचं बोलणं अरे तुला काय सांगितलं होतं मी बोलून झालं की लगेच फोन कर मला काय झालं काय म्हणाला त्या काकीला असं वाटतंय की राजवर्धनच्या बिझनेसच्या काही जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवाव्यात फायनली माझ्या मनासारखं झालं हे बघ मला खरंच वाटत नाही की मी उगाच या सगळ्या जबाबदाऱ्या गप्पा बस अशाने सगळं मुसळ केराच जायला आधी पण जे आपलं नाहीच त्याची हाव कशाला धरायची मुका त्यानं वहिनींकडे जा आणि त्यांना सांग Now, की तुमचे सगळे निर्णय मला मान्य आहेत आर यू इन माय ऑफिस नक्की कोण आहात तुम्ही माणूस की मांजर मी तुमच्या वाटेत आडवी येणारी मांजर आहे का तुम्ही बोका व्हॉट तुमच्यामुळे माझा जॉब गेलाय नक्कीच तुम्ही त्या मिस्टर भालेरावनं माझ्याबद्दल काहीतरी सांगितलंय मला जे तुमच्याबद्दल माहिती आहे ते सांगितलं काय माहिती आहे तुम्हाला माझ्याबद्दल कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये तुम्ही सूट नाही होणार काकू बाबा आदमच्या काळातली जुनाट भाषा ह्या अशा काकूबाई टाईप साड्या नेसून फॉरेन क्लाईनशी डील करणार होतात का तुम्ही तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते ज्याने तुम्हाला जॉब दिला नाही ना त्या माणसाला जाऊन बोला अँड अगेन फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मिस्टर भालेरावांनीच मला सांगितलं की हा जॉब तुम्हाला तुमची मैत्रीण म्हणजे मिस वैदेही प्रधानच्या रेफरन्समुळे मिळणार होता